नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड तालुक्यातील तळीये गावात दिनांक 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 53 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता होते. या सर्वांचं आज उत्तर कार्य तळीये इथे सामुदायिकरित्या करण्यात आलं. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचे हंबरडे आणि हुंदके ऐकून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. पत्थरालाही पाजर फुटावा असा आक्रोश सुरू होता. मोठ्याने रडारड, किंचाळणं, हमसाहमशी यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले. हिंदू संस्कृती तसंच सामाजिक चालीरीतीनुसार तळी येथील मृत आणि बेपत्ता अशा 84 जणांचं उत्तर कार्य तळीये दरडग्रस्त भागापासून काही अंतरावर झालं. यासाठी भव्य मांडव उभारून मृतांच्या तसबिरी एका रांगेत हारा फुलांनी सजवून ठेवण्यात आल्या. जे सर्वजण 22 जुलैपर्यंत डोळ्यासमोर होते तेच सर्व आज 13 वेळा फोटोमध्ये बघताना ग्रामस्थांना दुःख अनावर होत होतं. महिला वर्ग जुन्या आठवणीने आक्रोश करत होता. आबाल वृद्धांच्याही डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या. कोणाच्या अश्रूंचा बांध फुटला तर भल्या भल्यांच्या स्थितप्रज्ञतेचा कडेलोट होऊन हुंदके सुरू झाले. आजही निर्वासितांसारखे जगणारे तळीये ग्रामस्थ या दरडीच्या आठवणीनेही हंबरडा फोडताना दिसतायत. कोणाची लहान मुलं तर कोणाचे माता पित्यांसारखे असलेले जीवलग सारेच दुरावल्याची जाणीव ग्रामस्थांना होतीये. शोकाकुल आणि दुःखाला पारावर नसलेल्या तळीये वासींनी आज उत्तर कार्यानिमित्त अश्रूंना मनमोकळेपणाने वाट करून दिली. हा दुःखावेग शब्दातही मांडता येणार नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.